ओबीसी आरक्षण विधेयक अधिवेशनात एकमताने मंजूर, प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले. ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलंय. प्रभाग रचना, निवडणुकीचे तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय. निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांसंदर्भात राज्य सरकारसोबत सल्लामसलत करूनच निर्णय घेईल, अशी सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. सुधारणा विधेयक आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनात मांडलं. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलंय. मध्य प्रदेश पॅटर्नच्या धर्तीवर हे विधेयक आणलं आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश, मग मध्य प्रदेश सरकार असेल, कर्नाटक सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, सगळ्यांना दिलेत, त्याच्यामुळे जे काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न, आणि ओबीसीचं आरक्षण ठेवूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात ही प्रामाणिक अपेक्षा आज विधिमंडळामध्ये एकमताने मांडली गेली हे, आणि त्यानंतर ती निवडणूक आयोगाच्या मान्यतेला जाणार आहे. यासोबत आम्ही ही मागणी केली होती. पहिल्यांदा त्यांनी केवळ सरकारला सगळे अधिकार दिले होते, ते निवडणूक आयोगालाही असले पाहिजे असा आमचा आग्रह होता. ती आमची बाब त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता नव्याने पूर्ण रचना ही करावी लागेल, आणि ती रचना नव्याने करण्याकरता निवडणुका पुढे जातील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.